काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार अधिवेशनात सरकारला घेरण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय. काही मुद्द्यांवर सोनी आणि पवारांमध्ये चर्चा होणार आहे. अधिवेशनात सरकारला घेरण्यावर दोघांचं एकमत झालेलं आहे. काही मुद्द्यांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चर्चा होणार अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी या ठिकाणी संपन्न झाली. विद्यमान राजकीय परिस्थिती, आगामी वर्ष सव्वा वर्षामध्ये निवडणुका ज्या काही आज चिन्ह आहेत होण्याच्या, त्या पार्श्वभूमीवर नेमकं कामकाजाच्या विषयी चर्चा या ठिकाणी झालेलीच आहे, नाकारता येणार नाही. आणि त्यामुळे विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा लवकरच होणार आहे 26 तारखेला. तर विधिमंडळातील कामासंदर्भातही इथे चर्चा झालेली आहे. आणि एकंदरीत विधिमंडळामध्ये सर्वांनी एकत्र मिळून सरकारचं चुकीचं धोरण जे आहे, एकंदर आपण पाहतो की संविधानासंदर्भामध्ये शासनाची असलेली संदिग्ध भूमिका, राज्यातल्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यमान अर्थसंकल्प केंद्राचा जो आहे, अनेक विषय आहेत की ज्या बाबतीमध्ये शासनाची उदासीनता आहे. सामान्य माणसाला न्याय मिळेल अशा प्रकारची चिन्ह अजिबात नाही आहे. या सगळ्या राजकीय परिस्थितीचर्चा झालेलीच आहे. आम्ही सर्व गोष्टी केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी, UPA चे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या स्तरावर काही गोष्टी आम्ही आणणार आहोत. त्या स्तरावर या सर्व गोष्टीवर चर्चा होऊन मग तिथून जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने मग पुढच्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत काय राजकीय दिशा असेल यापुढची, ज्या पद्धतीने तुम्ही इतकी चर्चा करताय राष्ट्रीय नेत्यांना, सर्वांची एकच भूमिका आहे असं की आज ज्या पद्धतीने सेक्युलर मताचं विभाजन टाळलं पाहिजे या बाबतीमध्ये सर्वांची एक वाक्यता आहे. तर मॉडॅलिटीज कशा असल्या पाहिजे, काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये एकंदरीत वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यानंतर पण पुढची दिशा नक्की ठरेल. 2014 मधला चव्हाणचा जो कडवटपणा होता दोन्ही पक्षांमध्ये आलेला, तो आता कुठेतरी दूर झालाय का? कडवटपणा असं म्हणता येणार नाही. असं आहे की बऱ्याचशा वेळेस राजकीय समीकरण जुळतात तरी जुळत नाहीये. कडवटपणा तेव्हाही नव्हता आणि आज तर अजिबात नाहीये. मला सांगितलं आंबेडकर ज्या पद्धतीने बोलतायत आणि वक्तव्य करतायत की 2019च्या निवडणुकांची जी तयारी आहे ती काँग्रेसने करूच नाही, काय वाटतं याबद्दल? ज्या पद्धतीने त्यांच्या वक्तव्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. आम्ही आमची तयारी करत आहोत, त्यांना ते आले तर स्वागतच आहे. त्यांच्यावर त्यांच्या कुठल्याही वक्तव्य भाष्य करणार. 2019ला दोन्ही पक्ष एकत्र येतील त्या पद्धतीने चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष तुम्हीच मला सांगितलं ना, या सगळ्या गोष्टी संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा होणं अपेक्षित आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष यांच्या स्तरावर बरीचशी चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यानंतर या गोष्टीला अंतिम स्वरूप मिळेल. आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आमची एकत्रितपणाची बैठक त्या ठिकाणी झाली आणि अशोकरावने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे विशेष करून महाराष्ट्रातल्या या खोटाड्या सरकारच्या विरोधामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या शक्तीने एकत्रितपणाने येऊन काम करावं या विषयावरती आम्ही त्या ठिकाणी तत्वताही चर्चा केली. 26 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची सुद्धा बैठक आम्ही 8 तारखेला बोलवलेली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घ्यायचे विषय, त्याची रणनीती त्या ठिकाणी होईल आणि भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा एकत्रितपणाने आपल्याला काम कसं करता येईल या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आणि शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्वच गोष्टीचा निर्णय राष्ट्रीय स्तरावरती होत असल्यामुळे आदरणीय पवारसाहेब, सोनियाजी यांच्या स्तरावरती त्यातला निर्णय अपेक्षित आहे. ते झाल्याच्या नंतर मग पुढच्या ज्या काही चर्चा असतील त्या सलगपणाने करून
आम्ही त्या पद्धतीने काम करायचं जवळपास नक्की करेल. 2014 ची जेव्हा आघाडी तुटली त्यावेळेला दोन्ही पक्षाच्या नेत्यामध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती कटुता दूर झाल्याचं म्हणतात का? पूर्ण कटुता काय, गोडवा निर्माण झालाय आता असं काय, एकदम गोडवा तयार झालाय आता काय त्याचं असं काय. याच संदर्भात मतांचं विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र आलं पाहिजे या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता आहे असं आत्ताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, कडवटपणा आता राहिलेला नाही, गोडवा निर्माण झालेला आहे आणि आणखी काही मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे, ती चर्चा वरिष्ठ पातळीवर होणं अपेक्षित आहे अशी माहिती त्यांनी दिली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अशा कोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये नेमकी चर्चा झाली की ज्या मुद्द्यांवर आधी कडवट निर्माण झाली होती, कटुता निर्माण झाली होती 4 वर्षांपूर्वी, अगदी संबंध तुटले गेले होते आणि आता अचानक हे संबंध सुधारले आहेत, गोडवा निर्माण झालेला आहे, नेमकी रणनीती या दोन पक्षांची काय आहे? हिमाली, 2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटली होती आणि ती आघाडी तोडताना ज्या पद्धतीने एकमेकांच्या नेत्यांवरती दोन्ही पक्षांकडून टीका झाली होती त्याच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचंड कटुता होती आणि ही कटुताच दूर करण्याचं पहिलं आव्हान जे आहे ते दोन्ही पक्षांचं होतं. आज जेव्हा 3 वर्षांनी दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू केली आहे तर त्यावेळेला कटुता दूर करण्यासाठी प्राथमिकता देण्यात आली आणि प्रामुख्याने आपण बघितलं तर अजित पवार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये जो काही वाद किंवा मतभेद होते ते मतभेद असतील किंवा अजित पवार आणि विखे पाटील यांच्यामधले मतभेद असतील, वाद असतील, ते दूर करण्याचं आव्हान दोन्ही पक्षांसमोर होतं. आज या प्राथमिक बैठकीत हे सगळेच नेते हजर होते, पृथ्वीराज चव्हाण हजर होते, अजित पवार हजर होते, विखे पाटील हजर होते आणि त्यामुळे ह्या बैठकीत एकत्र येऊन ही कटुता दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका असतील किंवा विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखलेली आहे, मग ते आता अधिवेशन असो किंवा पुढच्या निवडणुका असो. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.